नमस्कार मित्रांनो, वैभव दादा आहेत आपल्यासोबत, मोहिल शेट आहेत आणि मामा आहेत आपले, बकासूरचेच मामा म्हणावं लागेल. काय सांगाल आज ही योग जुळून आला आणि ही जोडी पाहिली. वैभव शेट आहेत आपल्यासोबत. वैभव शेट, काय आनंदाचा क्षण आहे आजचा? आनंदाचा क्षण म्हणजे दोन्ही बैलाला महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून बघितलं होतं आणि ते बैल आज एकत्र पाळणार होते म्हणून एक महाराष्ट्रभर लांबून लांबून प्रेक्षक त्यांची फॅन फॅमिली इथं आलेली आहे. पण नेमकं मी नाही का, मी सगळ्यात फॅन फॉलोअरची माफी मागतो. प्रथम मथुरच्या पायाला त्या दिवशी मुंबईमध्ये लागलं होतं, त्याच्यामुळं आपण कुठल्याही बैलावरनं अन्याय न करता कमिटीने सांगितलं बैलाला लागलं असेल तर तुम्ही बैल पळू नका, फक्त एक प्रेक्षकांसाठी समोरासमोर बैल घेऊन या, शेजारी शेजारी बांधा. ते आम्हाला आज मी मन जिंकलं मी नाही का असं आनंद होतो. पण वैभव दादा मनामध्ये कुठं राहून गेलं काय? कारण तू परवाच आपलं बोलणं झालेलं, तू पण म्हणत होता ही जोडी पाहताना चांगली दिसेल. म्हणजे नाही का, गाडीला घ्यास गाडी पळणार कशी? पहिल्याने मार खाऊ द्या गाडी, बैल अर्जित आहे. पण गाडीला गती किती लागते हे तर आज आपल्याला, आम्हाला पण बघायचं होतं, त्यांना पण बघायचं होतं. कालच्याच मैदानावर बोलणं आलं, कालच ठरलं होतं की बैल नाही का, जर ते रात्री जे आत्ता बैल गाठवते सांभाळायला आहे सरपंच, त्यांनी सांगितलं होतं की जर असं संध्याकाळपर्यंत बैल पायात जर राहिला तर मग आपण नक्कीच बैल बैल पळू. सकाळी त्यांचा फोन आला की सलाईन भरतोय बैलाला, आपण नंतर पळू. त्याच्यामुळं माफी मागतो सगळ्यात. राजू शेठ जवळेकर म्हणजे आपले मने बैलाचे मालक, स्वतः सत्कार करायला आलेले, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे एक आनंदाचा क्षण होता एक प्रकारे. आनंदाचा म्हणजे त्यांच्याही दावणीला एक महाराष्ट्राचा लाडका बैल होऊन गेला. जवळजवळ 17-18 वर्ष तो बैल पळला आणि एक नंबरात पळला आणि अपराजित योद्धा म्हणून ज्याचं नाव होतं महाराष्ट्रामध्ये तो बैल आपल्या संध्याला आज. तर त्या मालकाला मनाची कमी भासू नये, त्यामुळं आज इथं आपण त्यांना बोलवलं होतं. म्हणजे सँडी भाऊनी त्यांच्या हस्ते सत्कार घेतला. मग आमदार खासदार यांचे राजनीतीकडे या क्षेत्रात हे नाही, आज त्या बैलाच्या मालकाकडून आमच्या बैला सत्कार घेतला, खरंच चांगलं वाटलं. या बैलगाडी क्षेत्रामो एक नंदीमो सर्व एकत्र येतात आणि बरेचशा निगेटिव्ह कमेंट आले असतील तुला पण की बाबा कशाचं काय, आपला बकासूर आणि मथुर कधीच एकत्र दिसणार नाहीत आपल्याला, काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे असं काय आलं आपल्याला बाहेरून कळलं थोडं थोडं बर की काही जण असे आहेत की बकासूर आणि मथुर एकत्र न येता न यायला पाहिजे असं त्यांची इच्छा आहे. पण ती त्यांची इच्छा कधी नाही पूर्ण होणार. ही बैल दादा आली की 100% परत एखादं मैदान बघून 100% बैल 3 फेऱ्या डायरेक्ट रेत सरपळावणार. आणि आपल्या बकेला काय गॅस जबरदस्त लागलाय म्हणावं लागेल, कारण आता सलग मला वाटते 4th का 5th मैदान, काय सांगितलं? एक नंबर आता बैल चांगला परत रुटीनला लागलाय. मध्ये मध्ये काय आलं बैल प्रवास बिवास व्हायचा, त्यामुळे कुठेतरी आपलं हे होत होतं, कुठेतरी रुटीन चुकत होतं, नियोजन चुकत होतं. पण आता आमचे मित्र रंजित बनसोडे आणि आमचे मोठा भाऊ संतोष साळुंके या दोघांनी नियोजन हातात घेतल्यापासून ते कधी जातं गाडीने मार खायला आहे, चांगलं नियोजन करते दोघं मिळून. डावीनं जबरदस्त स्पीड लागते, आता काल पण बघितलं डावी नव्हता बघा शिकवला तवा बैल डावीने शिकवलेला. बर पण आपल्या का वासरू ओ पाहुन बैल सोडा डावीनी पहिल्यापासून शिकवलं तर डावीने शिकवलेलं आहे. पहिला आम्ही उजूनी का हा नाही चालू केला की आमच्या का आजूबाजू आलं सावकार म्हणून ते डावीचं होतं, त्याच्यामुळे आम्ही बैलाला सवय लागली उजवीची. पण आम्हाला माहिती होतं की बैल डावीने पळणार तर पळणार, त्याच्यामुळे आम्ही आता परत रिक्स घेतली बैल शेरीतील डावीने आणणार. त्याच्या आधी बैल डावीने लय वेळा आणलेला आहे, डावीने जास्त हार नाही झाली बैलाची कधी, म्हणजे डावीने त्याला सवयच आहे पहिल्यापासून म्हणून. बैल लय स्पीड करतो उजवीपेक्षा डावीला, लय स्पीड डावी स्पीड आहे. सकाळपासून तुम्ही, मला वाटते कालच्या मैदानात नव्हता तुम्ही, सकाळपासून जेव्हापासून आलाय किती फोन आले असतील सकाळपासून? म्हणजे फोन चालूच आहे अजून, चालूच आहे फोन, का पळाले नाही बर. प्रत्येकाला तर आपण फोन नाही सांगू शकत ना. तर सगळ्यांना तुमच्या मुलाखती म्हणून सांगतो, अजिबात कोणी त्याच्या फॅन फॅमिली नाराज होऊ नका की बैल आपली दोन्ही बैल महाराष्ट्राची लाडकी ही, दादा आल्याच्या नंतर नक्की आपण एकत्र बैल आणणार मुंबईमध्ये नाही तर घाटावर रितसर बैल आपण एकत्र पळावणार. 100% ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आणि इच्छा पूर्ण करणार. चालतंय वैभव शेट, आता नियोजन आता काय बाकीचं काय कसं काय? डायरेक्ट 7 तारीख आंबवडेला डायरेक्ट घरची गाडी. घरची गाडी कुठला आपला सामान?
साम्राज्य काय? अरे वा, तुम्हाला शुभेच्छा मोहिल शेठ. आणि असंच तुम्ही गुलालात दिसो हीच सदिच्छा करतो. या एवढी सर्व प्रेक्षक आलेत त्यांच्याबद्दल एक शब्द शेवटचा काय बोलत? बैल महाराष्ट्राचा आहे आणि बाकीबाई संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा गुलाल घेऊन पूर्ण करतोच. मने बैलाचे मालक राजू शेठ जवळेकर आपल्या सोबत आहेत. आणि शेठ काय सांगाल, आज योग जुळून आला म्हणावं लागेल. आणि बैलगाडी इतिहासात असं पहिल्यांदा झालं की ही संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी, म्हणजे प्रत्येक बैलाचे वेगळे वेगळे फॅन आहेत, बकासूरचे वेगळे फॅन आहेत, मथुरचे वेगळे फॅन. काय सांगाल या जोडीबद्दल? आज सगळ्यांची इच्छा होती तशी मथुर आणि बकासूर एकत्र आला पाहिजे. आता जरा शहर लोकांनी गावांनी एकत्र आणून सगळ्यांना त्या गोष्टीचं समाधान वाटलं, आनंद वाटला. आणि अशाच गोष्टी यांचे कारकीर्द बकासूरची पण मथुरची लॉंग लाईफ पळावा, 10-15 वर्ष असे यांनी गाजत राहावा. आणि बकासूर मनाचे दर्शनापासून त्याच्या पण ताकद वाढलेली आहे. इथून पुढे त्यामुळं बकासूर कायम एक नंबर राहील आमचे असे त्याला आशीर्वाद येईल. मने बैलाचा आशीर्वाद बकासूरला लागलायच, म्हणजे जेव्हापासून दर्शन घेतलंय तेव्हापासून बकायानं एक पण असं मैदान नाही झालं जिथे एक नंबर नाही झाला. काय सांगाल त्याबद्दल? जसा मने 17-18 वर्ष पळाला तसा बकासूर 20-22 वर्ष पळावा आमची इच्छा आहे. परमेश्वरांनी त्याला मारुती रायानी खंडोबानी सदोदेवानी ताकद द्यावा आणि त्याची अशीच कारकीर्द वाढत जावा आणि त्याच्या अंगात अजून ताकद वाढावा. मारुती रायानी 20-22 वर्ष एक नंबर महाराष्ट्रात त्यांनी पळावा आमची इच्छा आहे. तुमच्या डोळ्यात अजून पाणी दिसते, म्हणजे अजून मनेची तुम्हाला आठवण आहेच, म्हणजे कारण तो म्हणजे देवच होता एक प्रकारे. मोहिल शेठ आहेत आपल्यासोबत. मोहिल शेठ, पहिल्यांदा तुमचा आभार, तुम्ही आमची सर्वांची इच्छा पूर्ण केली. काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे कसा योग जुळून आला आज? महाराष्ट्राची इच्छा होती संडे भाऊनी ते सरकारने केलं जुळून. दोन्ही वेगळे वेगळे क्षेत्र गाजवलेले, आपला बकासूरनं घाट गाजवलाय, मथुरनं भिंजोड गाजवले. काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे दोन्ही बैल चांगले पाळतात आणि काय मिळवतात पाळायचे आज दोन्ही बैल एकत्र. आणि ह्या दोन्ही बैलांच्या फॅन्सला काय संदेश द्याल, म्हणजे काय त्यांची इच्छा पूर्ण झाली की त्यांची इच्छा होती? तर आज फेरा वगैरे काय पळणार आहे का? बैल आजारी आणि बकासूर काळ पडल्या मैदानात. माणिक मामा पण आहेत आपल्यासोबत. माणिक, जास्त वेळ नाही घेत तुमचा, तर काय सांगाल या जोडीबद्दल, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्र गाजवला म्हटल्यापेक्षा मण्यारच्या दर्शनाला ज्या टायमाला बकासूर आला त्यानंतर मण्यार संघ महाराष्ट्राची संपूर्ण एक नंबरची बैल पळाली. परंतु ह्या दोन बैलांची इच्छा राहिल्यामुळं हे दोन बैल तरी मण्याच्या सर्वजणी एकत्र पळतील आणि एक नंबरच राहतील अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि नक्कीच तुमचं पण एक धावणीला आता हरण्या बैल येतोय, तो पण नाव करेल तुमचं 100%. आमच्याकडे सुद्धा चार बैलामध्ये नाव करतच होता, परंतु आपल्याकडे इकडे तुमच्याकडे बैलगाडी शर्यत चालू असल्यामुळं आम्ही हरण्या इकडे पाठवला आणि हरण्या इकडे सुद्धा एक नंबर दोन नंबर आतापर्यंत करीत आला, यापुढे हरण्या सुद्धा एक नंबर करेल अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. चालते. समीर भाई आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडे बैल असतोय आपला मथुर. तर दादा, पहिल्यांदा तुमचं धन्यवाद, संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली. काय वाटतंय आज, म्हणजे ज्यावेळेस दोन्ही बैल खाली नेलेली, एक आनंदाचा क्षण आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण. जास्त आनंद दोन्ही बैलांचे, त्या सगळ्यांना जास्त आनंद झाला आणि आम्हाला पण आनंद होता. एवढी दोन महाराष्ट्रातील बैल दोन्ही एकत्र आणण्याचा संधी केला, त्यांच्या विनंतीला मान्य दोन्ही पण बैल आणली. दादा, दोन्ही बैल एकत्र आणताना बरेचसे कठीण प्रसंग आले असतील किंवा काही अडचणी आल्या असतील, तर काय काय अडचणी आले? दोन्ही बैल एकाच खांदाची होती ना उजवी. बरं, आता दोन्ही पण बैल ह्या मागच्या महिन्यापासून दहावीला दुखले झाली. बरं, तो पण बैल दहावीला चांगला पडतो, आमचा बैल पण दहावीला चांगला पडतो. बरं, आणि आता सध्या मथुरला तुम्ही म्हटलं आजारी आहे सध्या? हा, बैल रात्रीपासूनच आजारी होता. बरं, काही 3 सालांनी झाले, 7 इंजेक्शन झाले सालांमधून बैलला. तरी सर्वांच्या इच्छेला इच्छे खातीर आणलाय फक्त आजारी बैल असून सुद्धा घेऊन. बरं,
दादा काय झाले की या आपल्या घाटावर मथुर जास्त दिसत नाही आजकाल, काय काय नेमकं मुंबईत पिंजोर चालू आहेत ना, त्यामुळे बैल मुंबईत होता, पण आता आता दिसेल तुम्हाला घाटावर दिसेल 100%. तरी डॉक्टरांना वगैरे दाखवलेलं काय त्यांचं काय म्हणणं आलं? बरं, इन्फेक्शन झालंय बैलाला. बरं, आणि परवाच्या शिर्तीत बैलाच्या डाव्या पायाला मार लागला, बैल रात्रीपर्यंत पाय धरत होतो, सकाळी मिठाच्या पाण्यानं शेकून इंजेक्शन. म्हणजे जी बिंजोडची शर्यत झाली आपली सुंदर आणि मथुरची, तर तिथं जरा लागलं थोडं पाहायला, पण ती जोडी म्हणजे एकदम काय न भूतो न भविष्य दे अशी जोडी आहे, काय सांगाल त्या? चांगली गाडी पळाली, चांगला पळाला. बरं, मथुरला चांगली साथ दिली, सुंदर. भैया तुमच्या नजरेतून सुंदरच काय भवितव्य वाटतंय? म्हणजे एवढा पळतोय खोंड सुंदर, आता ही 4-5 बैल आहेत टॉपची. बरं, त्या लेवलला सुंदर 100% जाणार, कारण की सुंदरच भविष्य आहे. सुंदर खाली फुल स्पीड न बैल पळणार आहे आणि तो आदत असून ओपन मध्ये गाड्या मारतोय सुंदर. त्यावेळेस बिनजोड झालेली मला वाटते, निम्म्याच्या पुढे जरा दोन चकड्यानं मागे होती आपली गाडी, तरी या गाडीनं निकाल घेतला काय? तर गाडीनं सुंदर नव्या आतनं गाडी चांगली खेचली. बरं, मथुरून पब्लिकला चांगला पळाला आणि निकाला दोन्ही बैलांनी निकाल करून घेतला. सकाळपासून चर्चा मैदानावर हीच सुरू होती, मथुर येणार का नाही. सँडी दादा, तर तुम्हाला मला वाटते भरपूर फोन झाले असतील काय? तर सकाळपासून मनामध्ये होतच, म्हणजे कुठं तरी मथुरला लागले त्यामुळे मथुर येणार का नाही, तुम्हाला काय प्रश्न वगैरे काय होते? म्हणजे प्रश्न तर होतेच, कारण की बैलाला रात्री टेम्परेचर पण होतं. बरं, त्यात सकाळी सारायला लावलेले असल्या परिस्थितीत बैल घेऊन जायचं, म्हणजे ते सुद्धा टेन्शन होतं ना, बैल आजारी असताना आपण नेतो. बकासूर बद्दल काय सांगाल? बकासूर, बकासूर पण महाराष्ट्रातला टॉपचा बैल आहे. बरं, सप्त हिंदी की सिंधी पदवी आहे बकासूर, त्या पदवीला तो त्या बैलानं स्वतःच्या जीवावरती पदवी करून. भैया आता शेवटचा प्रश्न विचारतो, आता तर काय मथुरला पाहायला लागल्यामुळे ही जोडी काय पाहिली नाही, परंतु भवितव्यामध्ये जर समजा मथुर आपला व्यवस्थित झाला, ठणठणीत झाला, तर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल का? 3 फेऱ्यात पळताना दिसेल. चालतंय भाई.